आज गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं आयोजित या महामॅरेथॉन स्पर्धेसाठी आणि त्यांना चेअर अप करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सर इथं आलेले आहेत आणि त्यांनी आज या वॉकमध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत. आज त्यांच्याशी आपण थोडं चर्चा करूया. सर, काय वाटलं तुम्हाला हा उत्साह पाहून? मला अतिशय आनंद आहे. आपण बघू शकता हजारो तरुण तरुणी धावत आहे. गडचिरोलीच्या या तरुणाईने हा संदेश दिलाय की आता गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही, गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि गडचिरोलीच्या तरुणाईचा हुंकार आज आपल्याला या मॅरेथॉनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ज्या प्रकारे पोलीस विभागाने ही मॅरेथॉन आयोजित केली त्याला जे समर्थन लोकांनी दिलेलं आहे हा एक मोठा संदेश आहे. अतिशय उत्साहाने या ठिकाणी हजारो तरुण तरुणी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि ज्या गडचिरोलीला लोक घाबरत होते या ठिकाणी यायला सुद्धा घाबरत होते, परंतु तो गडचिरोली बदल रहा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता 100% गडचिरोली बदल रहा है, बदलेगा, बदलने वाला है, बदल दिख रहा है.